या बातमीचे प्रायोजक आहे लेटेस्ट आर्टिकल सुधाकर कॉम्प्लेक्स बँक ऑफ इंडियाच्या एटीएम खाली 7 रस्ता सोलापूर। महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी मंगळवारी सायंकाळी रेकॉर्ड वर्गीकरण कामाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या। यावेळी मुख्य लेखापाल रुपाली कोळी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। महापालिकेतील विविध विभागातील जुन्या रेकॉर्डचं वर्गीकरण युद्ध पातळीवर करण्यात येत आहे। आवश्यक आणि अनावश्यक अशा पद्धतीने ते वर्गीकरण केलं जात असून आवश्यक रेकॉर्ड स्कॅनिंग करून कॉम्पॅक्ट डिस्कमध्ये जतन केलं जाणार आहे। त्यानंतर डाटा एंट्री करून हे सर्व रेकॉर्ड ठेवलं जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली आहे। या रेकॉर्डमधून आवश्यक अनावश्यक अशा दोन पद्धतीने रेकॉर्डचं वर्गीकरण केलं जात आहे। आवश्यक असणारे रेकॉर्ड हे स्कॅनिंग करून कॉम्पॅक्ट डिस्कमध्ये जतन करण्यात येणार आहे, त्याबरोबर डाटा एंट्री करण्यात येणार आहे। लवकरच हे काम पूर्ण होईल अशी माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।